राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नेमकं काय होणार याचं भवितव्य सुप्रीम कोर्टातल्या ज्या सुनावणीवरती अवलंबून होतं ती सुनावणी आज काही काळासाठी झाली दहा मिनटं जवळपास ही सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर आता हे सगळं प्रकरण सतरा जानेवारीसाठी ठेवण्यात आलेलं आहे काय नेमकं या प्रकरणामध्ये झालं आपण समजून घेऊयात माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट देवदत्त पाळोतकर सर एकतर बऱ्याच दिवसानंतर ही आज सुनावणी झाली म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कामकाज होत नव्हतं आज कामकाज झालं काय नेमकं आज कोर्टात घडलं आज न्यायालयासमोर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित करण्यात आला तो म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत प तेवीस महानगरपालिका आहेत पंचवीस जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि या सगळ्यांची जी एक प्रलंबित निवडणुकांची प्रक्रिया रखडलेली आहे तो मुद्दा आज सगळ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा केवळ ब्याण्णव नगरपालिकांपुरताच आता शिल्लक आहे त्यामुळे इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यातला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा तात्पुरता तरी आता सुटलेला आहे त्यामुळे या विषयात फारसा आता गुंत नाही आणि त्याचबरोबर आज न्यायालयासमोर दोन तीन सगळ्यात महत्त्वाच्या बाबी अशा आल्या की अकरा मार्च दोन हजार बावीसला जे राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेतलेले आहेत त्या संदर्भीतल्या याच याचिका त्यानंतर चार ऑगस्ट दोन हजार बावीसला राज्य सरकारने जी केलेली पूर्वी ची प्रक्रिया दीड वर्षाची राज्य निवडणूक आयोगाची रद्द केली आणि जागा कमी केल्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या संदर्भातल्या याच्या या, या सगळ्या याचिकांची एकत्रित सुनावणी झाल्यामुळे न्यायालयाने असं हे केलं की सगळ्यांना सुचवलं की तुम्ही सगळेजण बसून म्हणजे तिथे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता पण होते याचिका गौरत्यांच्या वतीने आम्ही पण होतो सगळ्यांनी बसून सॉर्ट आऊट करा सगळे विषय क्लब झालेले आहेत एकत्रित झालेले आहेत त्यामुळे हे सगळे विषय सॉर्ट आऊट करा सेग्रिगेट करा इश्यूज तुम्ही फायनल करा आणि या सगळ्यां त्याच्यावर मग निवडणुकांच्या विषयी आता जे डायरेक्शन्स द्यायचे आहेत पुढचे ही सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे की निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ते काय निर्देश देता येतील यामध्ये एक राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा एक याचिका अर्ज केलेला आहे सर्वोच्च न्यायालयात पूर्वी त्यांना दिली एक मुभा होती सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी आता सांगितलं की आम्ही सगळी प्रक्रिया केलेली आहे पण चार ऑगस्ट दोन हजार बावीसच्या राज्य सरकारच्या अमेंडमेंट ॲक्ट जे झाले ते किंवा ऑर्डिनन्स जे झाले त्याच्यामुळं आम्हाला आता निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण केलेली असतानाही निवडणुका घेता येत नाही त्यावरही आता सुनावणी होणार आहे पुढच्या तारखेला पण म्हणजे हे जे मुद्दे फ्रेम करायला सांगितलेले आहेत तर त्याच्यातनं काय नेमकं साध्य होईल आणि गेल्या काही दिवसापासून ही सुनावणी होत नव्हती अखेर आज ती झाली नाही मुळात झालं असं होतं की वारंवार जे आहे गेल्या दीड वर्षापासून वेगळ्या वेगळ्या म्हणजे स सप्टेंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या काळामध्ये सात ऑर्डिनन्स आले त्या प्रत्येक वेळेस चॅलेंज होत गेलं सुप्रीम कोर्टात प्रत्येक वेळीस ऑर्डर्स होत गेल्या आणि सगळ्या प्रकरणाची एकंदर जे आहे ते गुंतागुंत झाली होती सगळे इश्यू क्लब झाले होते त्याच्यामुळे होत असं होतं की विशिष्ट जो सगळ्या महत्त्वाचा मुद्दा होता प्रलंबित निवडणुकांचा तो कुठंतरी मागं राहतो की असं झालं होतं त्यामुळे आता हे सगळं सॉर्ट आऊट केलं सगळे विषय जर आपण वेगळे केले बायफरकेट केले तर मूळ मुद्दा जो प्रलंबित निवडणुकांचा आहे आता तो सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीस घेता येईल म्हणजे त्यावर आदेश होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळामध्ये राज्य सरकारनं प्रभाग रचनेसंदर्भात एक हालचाल सुरू केली होती त्याचं नेमकं आता काय होणार आणि या काळातली जी स्टेटस को असणार आहे त्याचा अर्थ काय नाही मुळामध्ये जे राज्य सरकारनी मध्यंतरी एक प्रभागरचनेचं पत्रक काढलं होतं ते तेवीस महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये काढलं होतं तर काही याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारला त्या संदर्भात एक नोटीससुद्धा दिली होती की याच्यामुळे अवमान होतो मुंबई हायकोर्टामध्ये बी एम सीबाबत राज्य सरकारनी असं एक निवेदनसुद्धा केलं होतं की मुंबईच्या बाबतीमध्ये आम्ही कुठलीही त्यांच्या पत्रकाप्रमाणे कारवाई करणार नाही आणि बाकी सगळं महानगरपालिकांचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात आहे आणि स्टेटस को आहे त्यामुळं राज्य सरकारच्या त्या पत्राप्रमाणे माझ्या मते तरी पुढची काही कारवाई होण्याची चिन्ह दिसत नाहीत किंवा अद्याप तसं झाल्याचं कुठं सुद्धा अद्याप आलेलं नाही आहे होते ऍडव्होकेट देवदत्त पाळोतकर आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये जे घडलेलं आहे त्याचा नेमका अर्थ त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितला इतक्या दिवसांपासून सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की या निवडणुका कधी होत आहेत जे त्यांनी मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांमुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टात अडकलेलं आहे सतरा जानेवारीला आशा करूयात की निवडणुका ज्या इतक्या लांबलेल्या आहेत त्यांच्या प्राथमिकतेचा मुद्दा विचारात घेऊन काहीतरी निर्णय होईल कॅमेरामॅन राजेंद्र सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट